नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर का किंवा फोडणी, ज्याच्याशिवाय पूर्ण होत नाही ती आहे कढीपत्ता। तर आज मी तुम्हाला कढीपत्ता झाडाच्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, म्हणजे याच्यावर कसली कुठली फर्टिलायझर्स लागते। अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। करी ट्री, याला कधी कधी स्वीट नीम असे सुद्धा म्हणतात, हे ट्रॉपिकल सबट्रॉपिकल झाड आहे। याला मुरैया कोइंगली, कुरुवेपल्लई, करीवेंबू, करीवेपकू किंवा कढीपत्ता असे सुद्धा म्हणतात। पावसाळ्याच्या अगोदर किंवा थंडीच्या अगोदर कढीपत्ता लावायचं उत्तम सीझन मानलं जातं। सीड्स म्हणजे बिया पेरलं की 10 ते 20 दिवसात रोपं तयार होतात। यांना वेल ड्रेन्ड मिक्स विथ काउडंग किंवा ऑर्गेनिक कंपोस्ट सॉईल लागते। फेब्रुवारी मार्च हे उत्तम मानलं जातं ह्याचे रोपं लावण्यासाठी। हे दोन्ही प्रकारचे बियापासून किंवा कटिंगने झाडं लावू शकतात। यांना पूर्ण सूर्यप्रकाश लागते। उत्तम वाढीसाठी दिवसातले 6 तास यांना डायरेक्ट सनलाईट लागते। यांना घरात बनवलेले फर्टिलायझर जसे ताक, शिजवलेले भाताचे पाणी, हिंगाचे पाणी आणि अंडीचे बाहेरचे आवरण हे झाडाला आठवड्यातून एकदा लावायचे। हे सेल्फ फर्टाईल सॉईल असते। छान वाढीसाठी 1 ते 2 वर्ष लागू शकते। 6 ते 20 फूट ह्याची उंची झाडांची उंच वाढू शकते। पाणी देताना खूप काळजी घ्यावी लागते। हे झाड खूप सेन्सिटिव्ह म्हणजे नाजूक असते। माती बघून ह्या झाडांना पाणी द्यावे। उन्हाळ्यात 2 ते 3 दिवसाआड पाणी द्यावे आणि शरद ऋतू या आठवड्यातून एकदाच पाणी द्यावे। जास्त झाले झाड लवकर मरू शकते किंवा त्याचे मुळं सडू शकतात। लवकर आणि छान वाढीसाठी 3 महिन्यातून एकदा ॲपेसम सॉल्ट म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट हे 1 टीस्पून 1 लिटर पाण्यात मिक्स करून माती सुकलेलं असताना त्या झाडांना द्या। स्वयंपाकघरात वापरले जाते हे तडक्यासाठी म्हणजे फोडणी यासाठी। यापासून चटणी, सुकं चटणी आणि ओली चटणी दोन्ही प्रकारचे चटणी बनवतात। कढीपत्त्याचं तेल जे केस वाढीसाठी उत्तम मानलं जातं। यापासून टॉनिक बनवतात, जे ज्यांचं रक्ताची कमतरता असते अशा पेशंटसाठी हे वापरतात। या पानाचे उपयोग औषध म्हणून वेट लॉस, कॉन्स्टिबेशन, डिसेंट्री, नौशिया, डायबिटीज, डोळ्यासाठी स्ट्रेस कमी करण्यासाठी, जखम बरे करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो। तर असं हे बहुगुणी बहुउपयोगी असे कढीपत्त्या झाडाचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा।